गुलमोहर या मालिकेच्या नव्या भागामध्ये रमेश देव आणि सीमा देव ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. काय असणार आहे या भागाचं वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी जयंती वागतरे यांनी. गुलमोहर या मालिकेच्या निमित्तानं रमेश देव आणि सीमा देव हे लेजेंडरी ॲक्टर्स पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहेत आणि या निमित्तानं रमेशजी माझ्यासोबत आहे. रमेशजी, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. आणि खरंच आमच्यासाठीच खरं तर ही ट्रीट आहे की इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही स्मॉल स्क्रीनवर दोघंही दिसणार आहात आणि त्यातही ती एक लव्ह स्टोरी आहे. तर काय सांगा. आणि गंमत अशी आहे की ती लव्ह स्टोरी 50 वर्षापासून सुरू झालेली आहे आणि आमच्या लग्नाला 52 वर्ष झालीत. म्हणजे जवळपास त्या पिरियडचीच लव्ह स्टोरी असं म्हणायला काही हरकत नाही. वयाच्या 92व्या वर्षी शूटिंग करणं, ते पण मालिकेसाठी शूटिंग करणं, इतके तास तुमचे देणं, म्हणजे ही एनर्जी जी आहे ती आजही आम्हाला तितकीच दिसतीये तुमच्या डोळ्यातून किंवा तुमच्या कामातून. त्याबाबत त्यात सांगू तुम्हाला, शूटिंग, कॅमेरा, कॅमेरॉन, शॉट, गो हे शब्द ना माझ्या काळजामध्ये भिडलेले आहेत. काळजात ते ऐकलं ना की मला एक विचित्र असे अंगामध्ये स्फुरण येतं. खरं म्हणजे ते जर झालं नाही ना, एक 15 दिवस जर माझं शूटिंग झालं नाही ना, की मी थोडासा कावरा भरवा लागतो आत्तासुद्धा. आणि ॲक्टिव्ह असल्यानंतर आपलं गुडघे दुखणं, पाय दुखणं, कंबर दुखणं कधी कधी येतो, त्रास देत होते. आता आज मला कमरेचा फार त्रास होत आहे, पण यार तो त्रास फक्त सकाळच्या वेळी होतो. म्हणजे इथे येईपर्यंत होतो, इथं आलं ना की इथल्या वातावरणामध्ये ते कॅमेरे, ते लाईट्स आणि हे सगळं बघितलं ना की सारा तो त्रास कुठल्या कुठे पळून जातो. आणखी एक प्रश्न सर, तो म्हणजे सीमा देव आणि तुम्ही दोघंही एकत्र या मालिकेतून आम्हाला दिसणार आहे. लव्ह स्टोरी आहे आणि तुमची केमिस्ट्री तर जग जाहीर आहे आम्हाला सगळ्यांनाच माहिती, पण तरी तो कामाचा अनुभव पुन्हा एकदा ते फ्रेशनेस त्या नात्यांमध्ये. यू आर करेक्ट. आम्ही 72 पिक्चर्स मराठी आणि हिंदी असे मिळून एकत्र केलेले आहेत. त्यामध्ये ती माझी प्रियसी झाली आहे, कधी बायको झालेली आहे, कधी माझ्या मालकीण झालेली आहे, कधी तिने मला मारले, कधी शिव्या दिल्यात, पण आम्ही एकत्र झाले. 72 पिक्चर झालेत आणि जगातलं हे एक रेकॉर्ड आहे, नवरा बायकोनं मिळून केलेलं 72 पिक्चर्स. आमची केमिस्ट्री अशी झालेली आहे की त्यासाठी काही कोणाचा प्रयत्न करावा लागत नाही, ॲटोमॅटिक. आता कालचा एक सीन सांगतो ना, अतिशय सुंदर प्रेमाचा सीन होता काय, आणि ते सीन वाचल्याबरोबर आम्ही दोघांनी वाचला आणि इतक्या छानपैकी तो म्हणतात तू काळजी करू नकोस, हा सीन मी करतो. आणि खरोखर तो इतकी ही वॉज सो इम्प्रेस्ड बाय दिस सीन आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये, कारण ती केमिस्ट्री जमलेली आहे. अहो लग्न 52 वर्ष झाली, लग्नातली केमिस्ट्री, त्याच्या आधीचे 5 वर्ष ती केमिस्ट्री, म्हणजे प्रेम कसं करावं, कधी करावं, काय बोलावं, कसं बोलावं, कधी हात कांद्यावरती ठेवावा, कधी गालावर हात ठेवावा, ओठावरनं हात कधी फिरवावा, हे सगळं इतकं ॲटोमॅटिक होत जातं की सांगायचं नाही. म्हणजे तुमचं हे काम असंच आम्हाला पाहायचं आहे आणि तुमची आणि सीमाताईंची जी केमिस्ट्री आहे ती अशीच प्रेक्षकांना वर्षानुवर्ष आणखी अनुभवायची आहे. थँक्यू सो मच पुढच्या वाटचालीसाठी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विजनलेस दिलीप शिंदेसह जयंती वाघधारे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.